नमस्कार, मी डॉक्टर सुचित तांबोळी, बालरोग व बाल विकास तज्ञ, अहमदनगर येथे 29 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आणि पीएचडी च्या नंतर नुकतंच मला FIAP हे अवॉर्ड मिळाले की ज्याच्यामध्ये फेलोशिप ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स म्हणून हायएस्ट डिग्री असते भारतातली, ती बहाल करण्यात आली आहे. आणि आपण युट्यूब चॅनल चालवतो ज्याच्यावरती ऑलरेडी 15 व्हिडिओ आहेत आणि आपण आता नवीन 25 व्हिडिओ पुढच्या 3 महिन्यात देणार आहोत की ज्याच्यामध्ये मुलांचे कॉमन प्रश्न जे असतात त्याविषयी आपण व्हिडिओ देणार आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर तुम्ही ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण आज मुलांची खेळणी याचा भाग 2 पाहणार आहोत. आपण पहिल्या भागामध्ये पहिल्या 6 महिन्यातली खेळणी पाहिली, आता आपण 7 महिने ते 1 वर्ष या वयात काय काय खेळणी द्यायची हे पाहूया. आता याच्यामध्ये कसं असतं की या वयातली मुलं जी असतात ती आता थोडीशी जास्त खेळकर व्हायला लागलेली असतात. जसं मी मगाशी सांगितलं की पहिल्या भागामध्ये की आरशांची खेळणी खूप मुलांना आवडतात की त्याच्यामध्ये बघायचं, हसायचं, त्याच्याशी खेळायचं, त्यांना वाटतं ते दुसरंच मुलगं आहे, त्याच्याशी त्याला आपण मारू, त्याच्याशी खेळू, त्याची पापी घेऊ, असं ते सगळं करत असतात. त्याच्यानंतर आकर्षक रंगाची आणि मोठी अशी खेळणी आणली पाहिजे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची अशी खेळणी नको आहेत की ज्याच्यामध्ये त्याच्यातला पार्ट असा लूज असतो आणि तो गिळला जाईल किंवा तो फुफ्फुसामध्ये जाईल, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं खेळणं नको. आपल्याला मोठी खेळणी आणायची, त्यामुळे मोठी आकर्षक रंगाची आणि हलत्या भागासह असणारी खेळणी आणायची. त्याचबरोबर प्लॅस्टिक आणि लाकडी ठोकळे आणि चमचे, म्हणजे रंगीत ठोकळे मिळतात बाजारामध्ये, ते पण आणा, ते हातात धरायला द्या, चमचे द्या वाजवायला, कारण ते मुलांना चमचे असे आपटायला वगैरे खूप आवडतात. स्पंजची खेळणी ती कशासाठी द्यायची, कारण लहान स्नायूंचा विकास चांगला होण्यासाठी, म्हणजे स्पंजचा बॉल दाबायला दिला, स्पंजची खेळणी खेळायला दिली, तर त्याच्याने त्यांचा लहान स्नायूंचा विकास चांगला होईल. बाउल्स मुलांना खेळायला आवडतात, भांडी खेळायला आवडतात. त्याचबरोबरीने या वयामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे दात येणं. दात येताना काय होतं, आपल्याकडचे लोक काय म्हणतात, दात येत आहे त्याच्यामुळे जुलाब होतात, दात येत आहे त्याच्यामुळे अमुक होतं, दात येत आहे त्याच्यामुळे तमुक होतं, पण काही नसतं. दात येताना एकच त्रास होत असतो, तो म्हणजे हिरड्या सळसळणं. आणि हिरड्या सळसळण्याच्या वेळेला मुलं काय करतात, काही पण उचलतात आणि तोंडात घालतात. स्वच्छ गोष्टी तोंडात गेल्या काही नाही होणार, पण अस्वच्छ गोष्टी तोंडात गेल्या तर त्यातले जंतू पोटात जाऊन त्याच्यामुळे जुलाब होणार. मग जुलाब जंतूंचे झाले का दाताचे झाले? हो, नेहमीच जंतूंचे असतात, ते दाताचे कधीच नसतात. मग तोंडात काय जाते हे महत्वाचं आहे, आणि ते लक्षात जर नीट द्यायचं असेल तर मुलांना दाताची खेळणी मिळतात बाजारामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांची. ते दाताच्या खेळण्यांमध्ये किल्ल्या असू शकतील, रिंग्स असू शकतील, तर ते त्यांना चावायला पण सोपं असतं आणि त्यांना खेळायला पण आवडतं. तर अशी खेळणी जर आणली आणि ती दिवसातून 4 वेळा स्वच्छ धुतली तर बाळांना दाताचा त्रास होत नाही. त्याचबरोबरीने पाण्याची खेळणी, म्हणजे जसं आता काही वेळेला मुलांना असं याच्यातून पाणी त्याच्यात भर अमुक कर असले पण उद्योग आवडतात 8-9 महिन्याच्या मुलांना, पण त्याचबरोबरीने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गोल बॉल असतो त्याच्यात पाणी असतं, मग ते पालथं पडले आणि पुढे सरकायला लागले की त्या बॉलला धक्का देतात आणि पुढे सरकतात, मग पायाचा त्यांचा जोर वाढतो. अशा प्रकारची खेळणी उपयोगी. या मुलांना तुम्ही पेपर दिला की ते चांगले असे चुरगळतात आणि फाडतात, आणि हा त्यांचा एक चांगला खेळ आहे, तर ते करू द्यायचं त्यांना. किंवा त्यांना उलगडण्यासाठी वायरचं गुंडाळं द्यायचं, म्हणजे 8-9 महिन्याची मुलं ते गुंडाळं चांगलं खेळतात. आणि तालबद्ध संगीत, की ते बसल्या बसल्या असं चांगलं छान डान्स करत असतात, त्यांना आवडतं असं ताल धरायला, तर ते तालबद्ध संगीत त्यांना ऐकवलं गेलं पाहिजे. त्याचबरोबरीने आता कसं असतं की 9 महिन्याची मुलं हे आपला कप जो असतो त्या कपामध्ये समजा ठोकळे ठेवायचे तर त्याच्यात ते चांगलं करतात. एक ठेव, दोन ठेव, तीन ठेव, असं ते 3 पर्यंत तर नक्की ठेवू शकतात. भरायला आणि सांडायला उपयोगी बाटल्या आणि भांडी हे त्यांना द्यायला पाहिजे. मोठे मोठे रंगीत मणी द्यायला पाहिजे. बाबा गाडी किंवा पांगुळ गाडा आणायला पाहिजे, कारण आपल्याला मग त्याच्यानी मुलं चालायला लवकर शिकतात. आणि त्यांनी काही वेळेला काही पालकांच्या मनात शंका असते की ते द्यावं का नाही द्यावं, पण त्यांना काही काळजी करण्याचं कारण नाही आहे, ते मुलं बॅलन्सिंग चांगलं शिकतात म्हणून ते द्यायला पाहिजे. त्यांची उत्सुकता वाढवणारी खेळणी, म्हणजे आता एखाद्या खेळण्यामध्ये आता समजा त्याच्यामध्ये आधी काय आहे, अजून काय काय दिसणार आहे वेगळं, म्हणजे आपण बुवा कुक खेळतो,
त्या टाईप मधले खेळणी असतील की ज्याच्यामध्ये त्यांची उत्सुकता वाढते, तर अशी खेळणी पण आणायला पाहिजे. या वयात मुलांना भावली आणायला पाहिजे. भावली कशासाठी आणायची? भावलीला आपण थापटू, भावलीला प्रेम करू, भावलीच्या बाबतीमध्ये भावलीला आपण जेवायला घालू, भावलीला आंघोळ घालू, अशा प्रकारची पण खेळणी त्यांना खेळता येतात. त्याचबरोबरीने या मुलांशी बोलताना सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की बऱ्याचदा काय होतं की मुलं लवकर बोलत नाहीत. त्याचं कारण काय असतं की पालक त्यांच्याशी चांगलं बोलत नाहीत कारण आणि स्पीडली बोलतात, त्याच्यामुळे ती मुलं लवकर बोलत नाही आणि त्यांच्या खुणा सगळ्या मान्य करतात. त्यांनी ऊ ऊ केलं की त्यांना ऊ मिळतं, मग ते कशाला बोलतील? मग त्यांना काय करायला पाहिजे की त्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना नजरेला नजर देऊन बोलायला पाहिजे. एकतर त्याच्यानंतर ओठाची हालचाल, जिव्हेची हालचाल आणि सावकाश आणि स्पष्ट उच्चार करायला पाहिजे. म्हणजे आता समजा एखाद्या मुलाला पाणी पाहिजे, त्याला म्हणजे तुला काय पाहिजे? पाणी, घे पाणी, पी पाणी, दे पाणी, असं त्याच्याशी निदान दिवसातून 5 वेळा जर तुम्ही पाणी एका वेळेला पाणी म्हटलं आणि 5 वेळा पाणी देत असाल तर 25 वेळा पाणी शब्द उच्चारला जातो, महिन्यातून 650 वेळा उच्चारला जातो. मग तुम्हाला तो नंतर पात म्हणायला लागेल, एका महिन्यात नक्कीच म्हणायला लागेल. त्याचबरोबरीने हे काय आहे? भू भू, माऊ, ते कसं करतं? माऊ. या टाईपमध्ये त्यांच्याशी बोलायला पाहिजे की म्हणजे ज्याच्यामध्ये सावकाश आणि स्पष्ट उच्चार. माझ्याकडे एक गंमत अशी झाली होती की मी नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली आणि 9 महिन्याच्या बाळाला मी त्यांना सांगितलं की पुस्तक द्या, कार्डबोर्डचं पुस्तक आणून द्या. ते म्हटले काय डॉक्टर, काय सांगताय तुम्ही 9 महिन्याचं बाळाचं पुस्तक? म्हटलं चित्रांचं पुस्तक द्यायचंय, तुम्हाला वाचन करायला नाही द्यायचंय, चित्रांचं कार्डबोर्डचं रंगीत पुस्तक आणून द्या. नाही नाही म्हणे काहीतरी काय. पण नंतर त्यांनी मला वेळेत काढलं पण घरी जाऊन ते केलं आणि मग नंतर जेव्हा पुढच्या वेळेला त्या बाई आल्या त्या म्हटल्या काय म्हणे मला वाटलंच नव्हतं ते बाळ अगदी पुस्तक सोडत नाही, हु आम्हाला सारखं हे दाखव ते दाखव, ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात सांगायला लावतं. म्हणे फारच पुस्तक आवडायला लागलेले बाळाला. म्हटलं त्यांना या वयात 9व्या महिन्यामध्ये पुस्तक इंट्रोड्यूस करायला पाहिजे, ती कार्डबोर्डची पुस्तकं द्यायला पाहिजे आणि याची दुधाची जी भांडी असतात ती देऊ शकतो, देऊ शकता तुम्ही, मोजमापाचे कप देऊ शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळी खेळणी 7 महिन्यापासून ते आपण 1 वर्षापर्यंत देऊ शकतो आणि ती खेळणी आणून बाळाला रमवायला पाहिजे. तर आपण आता पाहिलं की खेळणी 7 महिने ते 12 महिन्यात कोणती आणायची, हा होता मुलं आणि कोणती खेळणी याच्या बाबतीतला भाग दुसरा. आता आपण भाग तिसरामध्ये 1 ते 3 वर्ष या वयात आपण कोणती कोणती खेळणी द्यायची हे पाहणार आहोत. धन्यवाद.